नमस्कार, मी गणेश मिरगुले. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन यांचे मतभेद विसरून निवडणुका जिंकण्याचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना कानमंत्र. प्रभाग 151 भाजपा नगरसेविका आशाताई मराठे यांचा पावसाळी पाहणी दौरा चेंबूर पोस्टल कॉलनी वासियांना दिलासा. 16 जुलै पासून मुंबईकरांची उन्हात दुधासाठी वनवान. खासदार राजू शेट्टींचा मुंबईचे दूध तोडण्याचा इशारा. नामांतर चळवळीत शहीद आणि आपद्ग्रस्त कुटुंबियांच्या मदतीकरता रिलीफ फंडचा पुढाकार. आणि नवनिर्वाचित भाजपा आमदार कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांचे जंगी स्वागत. महाराष्ट्र जिंकला तर आपण दिल्ली जिंकू शकतो असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. त्यामुळे महाराष्ट्र जिंकायचा असेल तर मतभेद विसरून कामाला लागा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो असे सांगत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केलंय. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. याचे औचित्य साधत मुंबई काँग्रेसतर्फे त्यांचा जाहीर सत्कार माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, माजी खासदार एकनाथ गायकवाड, कचरू यादव आदी नेते मंडळीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्व मतभेद विसरून कामाला लागा असा संदेश काँग्रेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. खरगे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने काँग्रेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. काँग्रेस कार्यकर्त्यांना आज जे बोलवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये हा काँग्रेसचा मेळा होता. आणि प्रोजेक्ट शक्ती म्हणून जो कार्यक्रम राहुल गांधींनी या काँग्रेससमोर दिलेला आहे त्या कार्यक्रमानुसार सगळे देशातले काँग्रेसजन हे राहुल गांधीशी AICC डायरेक्ट जोडले जाणार आहेत. आणि त्याचप्रमाणे या देशामध्ये जे चाललेलं आहे जेणेकरून काँग्रेसच्या लोकांना ऊर्जा मिळाली पाहिजे, काँग्रेसचे कार्यक्रम लोकांपुढे गेले पाहिजेत. तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम जो कार्यक्रम लॉन्चिंग केला की काँग्रेस कार्यकर्ता आपल्या दारी आणि म्हणून सगळ्या घरोघर काँग्रेसचा कार्यकर्ता जाणार आहे, या दोन गोष्टी आजचा कार्यक्रम होता. एक शक्तीचा काय त्या शक्ती पूजन शक्ती आणि हे काँग्रेस आपल्या दारी हे दोन कार्यक्रम लॉन्चिंग करायचे होते. त्यासाठी हा मेळावा होता आणि काँग्रेसचं धोरण, काँग्रेसचा कार्यक्रम आणि सध्याच्या सरकारचं चाललेलं धोरण याच्या लोकांमध्ये चर्चा व्हावी हा त्याचा उद्देश होता. बघा, आजचा जो कार्यक्रम आहे आज षण्मुखानंद हॉलमध्ये, मुंबईतला प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता कुठल्याही एवढं मुंबई अख्खी पूर्ण पाण्याने भरलेली असताना सुद्धा काँग्रेसचा कार्यकर्ता घरातून बाहेर निघून आज ह्या सभेमध्ये उपस्थित झाला आहे ह्याचाच अर्थ आहे की 2019 दिल्ली दूर नाही आहे. दलितावर आणि अत्याचार करणाऱ्या ह्या सरकारचा आम्ही नायनाट करू आणि 2019 दाखवून देऊ की हे सरकार कसं जातीयवादी आहे. जातीयवादी सरकारच्या विरोधात सगळं काँग्रेस पक्ष विरोधात उतरून त्यांना विरोध करू. ज्याप्रमाणे आज खरगे साहेबांचं या ठिकाणी मार्गदर्शन झालं त्या मार्गदर्शनाने आमच्या हिताला प्रत्येक कार्यकर्ता त्यांचं मार्गदर्शन घेऊन आज जे प्रोजेक्ट शक्ती व काँग्रेस आपल्या दारी या संकल्पनेचा शुभारंभ आज खरगे साहेबांनी केलेला आहे. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्याच्यामध्ये SC डिपार्टमेंट व प्रत्येक डिपार्टमेंटचे सगळे कार्यकर्ते एकत्र होऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही काँग्रेसची नीती त्यांना सांगू आणि काँग्रेस हे कुठल्या प्रकारे दलितावर अन्याय अत्याचार करतं आहे म्हणून सरकार मनुवाद आणि RSS च्या विचाराचं हे सरकारला आम्ही पायबंद करण्याशिवाय आम्ही राहणार नाही. कॅमेरामॅन मसूद अहमदसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.